नमस्कार मी विजय कुमार आज द्राक्ष छाटण्या आपल्या आता चालू होत आहेत आणि या संदर्भातच एक अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आपण चालू करतो आहे की एकूणच यंदाच्या वर्षात ह्या नवीन हंगामात द्राक्ष पीक गोडी छाटणीच्या हंगामात ज्या ज्या द्राक्ष बागायदारांना आडीअडचणी निर्माण होतात त्या सगळ्या विषयांचा उहापोह करण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्यात सगळ्यात महत्त्वाची जी समस्या होती की अभ्यास त्यासाठी आपण एक पुस्तक ल प्रकाशित केलं आहे बऱ्याच द्राक्षबागायदार त्या पुस्तकाचा वापरही आहेत खूप चांगल्या कमेंट्स लोक देत आहेत की द्राक्षबागादारांना नेमकी माहिती द्यायचा प्रयत्न आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे म्हणजे डावणी असेल भुरे असेल मनी लांब असेल बेदाना असेल बेदाना काढण्याच्या पद्धती असतील युरोपसाठी माल काढण्याच्या पद्धती असतील अगदी साध्या आणि सोप्या अगदी आपल्या द्राक्षबागणाला समजेल अशा स्वच्छ आणि मराठी भाषेत ते पुस्तक द्यायचा प्रयत्न आपण केला आहे खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे धन्यवाद आणि ह्या शेतकऱ्यांच्या एकूणच जीवनमानात बदल नक्की त्या पुस्तकानं घडेल ही आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आहे त्याचबरोबर येत्या पूर्ण हंगामात आपण नेहमी शेतकऱ्यांशी दररोजच्या दररोज संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत ते अशासाठी की प्रत्येक समस्येला आपण थोडासा हात लावण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं होईल काय की ज्या त्या बागायदाराला जी जी समस्या निर्माण होत्या त्या समस्येच्या बाबतीत काय करता येईल आपल्याला असा एक संसंवादात्मक एक प्रयोग आपण यंदा करतोय त्यातलाच एक भाग म्हणून आपण यंदा द्राक्षबाग नोंदवही आपण देण्याचा प्रयत्न करतोय द्राक्षबाग नोंदवही आपण तयारी केली ती नोंदवही आपण आता विक्रीसाठी देतो आहे अत्यंत कमी दरात जे द्राक्ष बागायतदार आपल्या यश द्राक्ष जे बागायतदार हे शेअर होल्डर आहेत किंवा सभासद झाले त्यांच्यासाठी आपण नाममात्र किंमतीत म्हणजे अगदी फक्त दीडशे रुपयात आपण ती डायरी द्यायचा प्रयत्न करतो आहे तर त्यात आपण गेल्या वर्षी जो एकूणच पीकछटणीचा खर छटणीचा आणि गोडी छटणीचा एकूण खर्च किती याला अंदाजे कारण गेल्या वर्षी नोंदी केलेल्या असतील तर चांगलीच गोष्ट आहे ज्यांनी नोंदी केलेली नाहीत त्यांचा गेल्या वर्षीचा किती हंगाम झाला आणि किती रुपये त्याला निव्वळ नफा मिळाला ह्या विषयावर आपण त्यात हे केलं आहे म्हणजे थोडंसं एक पेज लिखाणाचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर नियोजित हंगामासाठी ज्या पद्धतीनं उद्योग व्यवसाय नियोजित पुढच्या वर्षाचा अंदाजे आपल्याला किती धंदा व्हायला पाहिजे आणि यंदाचं आपलं टार्गेट काय आहे ह्या विषयावर जसे उद्योगधंदे काम करतात तसंच टार्गेट ओरिएंटेड काम आपण शेतकऱ्याला प्रत्येक देतो आहे द्राक्षनगरीचे जे जे सभासद आहेत त्यांच्यासाठी आहेत हे जाणीवपूर्वक काम करतो जा जा आहे आपण मी ह्याच माध्यमातून आपल्याला ही विनंती करतो की द्राक्षनगरीचं सभासद व आपल्याला डायरेक्ट बोलता येतं आणि ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ते आपल्याला सगळ्याशी व्यवस्थित पद्धतीने शेअर करता येतात तर यंदा आपलं उत्पादन किती मिळेल आणि आपल्याला यंदा नफा अपेक्षित किती आहे ह्या विषयावर बी आपण काम करायचा प्रयत्न केला आहे म्हणजे मी पाठीमागं प्रत्येक वेळी सांगतो की चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयेचा जर प्रोजेक्ट असेल आणि त्यात जर कमीत कमी आपल्याला एक आठ टक्के प्रॉफिट धरला तर पंचे चाळीस म्हणजे एक साडेतीन ते चार लाख रुपये नेट प्रॉफिट त्यात आपली हजेरी वजा करूनसुद्धा तेवढे प्रॉफिट मिळतो का नाही हे बघायसाठी आपण यंदा द्राक्ष नोंदवही घातली तर त्यात पर डे तारीख छाटणीचा दिवस कितवा आहे त्या दिवशी हवामान कसं होतं त्या दिवशी औषधाचा स्प्रे दिला का का दिला त्या दिवशी बागेला फर्टिगेशन काय केलं का केलं आणि त्यानंतर पाणी वेलीला आपण किती दिलं आणि ते का दिलं ह्या सगळ्याच गोष्टीवर आपण त्या दिवशीचं त्या त्या बागेदारानं त्या त्या दिवशीचं लिखाण पूर्ण करायचं आहे आणि त्या दिवशी आपण कुठली खरेदी केली औषधाची त्यावर बिल नंबर टाकून लिहायचा आहे आणि कमीत कमी एकशे चाळीस दिवस हे आपण काम करायचं आहे अशी एकशे चाळीस पेजेस आपण त्यात द्यायचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर एकूण मजुरीचा आलेला खर्च एकूण फर्टिगेशनला आलेला खर्च त्या बिलासहित आपण तिथं लिहिलं आहे आणि त्यानंतर औषधासाठी एकूण किती खर्च आला तर कुठल्या दुकानातनं औषध घेतलं त्याचं बिल नंबर किती त्याची अमाऊंट किती झाली आणि सगळी त्याची टोटल किती झाली त्यानंतर त्याच ह्याच्यात आपण बागेचा आपल्या एक तेरीस ताळेबंद काढण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे एकूण हंगामाला खर्च किती आला त्यात आपली हजेरी किती आली औषधाचा खर्च किती झाला ट्रॅक्टरसाठी डिझेल किती गेले एम एस सी बीचे बिल किती आपण भरले ह्या एकूणच सगळ्या विषयावर आपण त्यात हातभार घातला आहे नोंद घातलेली आहे आणि तेवढी त्या त्या बागायदारांनी लिहायचं आणि आपलं ज्या दिवशी आपण माल काढला कोणत्या तारखेला मित्ती माल काढला कोणत्या व्यापाऱ्याला दिला त्या व्यापाऱ्यानं अकाउंटला पेमेंट किती केलं आणि त्या दिवशीचा एकूण मिळालेला दर असं एक दोन तीन चार पाच जे काय जेवढ्या दिवस आपला प्लॉट चालला तेवढ्या दिवशीचं ते उत्पादन घ्यायचं एकूण आलेलं खर्च वजा जाता आलेलं उत्पादन त्यात वजा जाता खर्च आणि आपल्याला राहिलेला नफा त्यातून पुन्हा ग्रॉस प्रॉफिटमध्ये ग्रॉस प्रॉफिटमधून आपण नेट प्रॉफिट आपल्याला किती झाला ह्या सगळ्याच ताळेबंद त्यात आपण घालायचा प्रयत्न केला आहे त्यानंतर आपल्याला आकस्मित लागणारे फोन नंबर्स सर्पमित्राचे फोन नंबर असतील एम ए सी बीचे फोन नंबर असतील आपल्याला वेळोवेळी लागणारे तलाठी ग्रामपंचायत असतील किंवा ज्या अचानक अडचणी ज्या निर्माण होतात ट्रॅक्टरच्या दुरुस्ती असणारा जो पंप असेल त्याला लागणारे न फोन नंबर्स असतील ते सगळे फोन नंबर नोट डाऊन सुद्धा आपण एक पेज दिलं आहे तर एकूणच द्राक्ष बागादारांच्या बाबतीत एक नोंदवही आपण आदर्शवत द्यायचा प्रयत्न केला आहे तो आदर्शवत प्रयोग अशासाठी केला आहे के की द्राक्षबागेचं आपण एक पुस्तक दिलं पुस्तकानंतर नोंदी दिल्या त्यानंतर आपण पाणी पानदेट परीक्षण करून घेतलं त्यानंतर त्याला येणारा एकूण बैसल डोस आपण ठरवून घेतला छटणीची तारीख आपण ठरवली इतर संबंधित मी लवकरच आपणाशी बोलतो आहे तर इथे आपण किती कोणत्या छटणीला किती द्यायला पाहिजे हे आपण त्यात एकदा तय करून घेतो आहे ऑक्टोबरच्या छटणीला इथे किती दिलं गेलं पाहिजे तीस तारखेच्या वीस तारखेच्या पुढं ऑक्टोबरच्या छटणी असतील त्याला इथे किती गेलं दिलं गेलं पाहिजे सप्टेंबरच्या छटण्या असतील तर त्याला इथे किती एम एलनं दिलं पाहिजे ऑगस्टच्या काही छटण्या असतील त्यांना इथे फरक म्हणजे द्यायचं नसतं म्हणजे इथे पाहून कसं काम करतं त्या वेलीत जाऊन ह्याच्यावर मी आपणाशी बोलतो आहे म्हणजे इथलेला असेल पूर्व मशागत असेल त्यानंतर पोंगा स्टेजच्या बाबतीत सुद्धा आपण एक चांगला सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे तर तेही देतो आहे आणि त्यातून जर लहान गड राहिले तर कसं करता येईल आपल्याला आणि त्यातून पुढं कसं जाता येईल ह्या एकूणच विषयावर आपण यंदा सगळं काम करतो आहे तर वाघादा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो पुस्तक एक विकत घ्या द्राक्ष डायरी बी घ्या नोंदवई आणि त्या दृष्टिकोनातून काम करायचा प्रयत्न करूया मी ह्या हंगामाला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद